सोडर दिलो मी अरे मग शांत हो चिडचिड करू काय उपयोग आहे का अहो चिडचिड नको करू तर मग काय करू भाऊजी एवढा मोठा विश्वास आई सोडणार मी तिला अरे किती त्रास करून घेतोय स्वतःला अरे बाळा नशीब म्हणायचं आपलं नशीब नाही गाई नशीब नाही दुर्दैव आहे माझं तुमदा का वागली माझ्या बरोबर असं तिला प्रेम देणं कुठे कमी पडलो होतो मी तिला हरीश आवडतो हे सत्य तिने का लपून ठेवलं माझ्यापासून माझा अजूनही विश्वास बसत नाहीये निराश का तू सात यात विश्वास न बसण्यासारखं काहीच नाहीये अख्ख्या लिंबूवाडीला त्या दोघांचं प्रेम प्रकरण माहीत होतं अख्ख्या लिंबूवाडीला अरे तुम्हा दोघांना एकाच वेळेला झुलवते ती पोरगी मला सांग तसं जर होतं तर तिने तुझ्यावर प्रेम असल्याचा आव आणलाच कशाला सांगायचं ना तसं स्पष्ट आज ती तरी राहील नाही तर तो हरीश तरी का कळत नाहीये मी प्रेम केलेला पहिला आणि शेवटचा पुरुष उच्च आहे तू का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर मी तुझ्याशिवाय कधीच कोणावरही प्रेम केलं नाही आणि करूही शकत नाही पण तू मला समजूनच घेत नाहीये मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही प्लीज मला कधी सोडून जाऊ नकोस वृंदा असं का बोलली असे आणि असं होत तर मग ती मला आधी कधीच का तसं बोलली नाही तसं कधीही वागली पण नाही मला नेहमी असंच वाटत राहिलं की वृंदाचं प्रेम प्रसादवर आहे मग मी प्रेम केलेला एकमेव पुरुष तूच आहेस असं का म्हणाली ती मायला काहीच सुधरत नाही विचार करून करून डोक्याचं भज होईल कोणतीन पेग मारल्याशिवाय आता काहीच सुचणार नाही अगं तुला लाज नाही वाटत तुझ्या यारा बरोबर दुलछरे ओळखतेस आणि फोबाडून चढून मला विचारतेस कोणी यार तू काय बोल का किती यार आहे तुझे असे बघितलंस ना एक बरच झालं की माझ्या मुलाने तुझे सगळे धंदे स्वतःच्या डोळ्यांनी बघितले हरीश बरोबर पकडलं त्याने तुला तुझ्यापासून घटस्फोट घ्यायला त्याला कोणीही थांबवू शकत नाही आई असं का म्हटलं की हरीश बरोबर मला रेड हँडेड पकडली मी जर प्रसाद बरोबर होते तर हरीशचा संबंधच काय आहे मी प्रसादपणाचा चिडून गेला मला काहीच कळत नाही नाही मला ह्या सगळ्याचा छडा लावलाच पाहिजे का घडतंय हे सगळं असं
कळतच हे मी असं मी असं काय वागलोय की ज्याच्यामुळे मला ही अशी शिक्षा भोगावी लागते. वृंदा, अगं वृंदा, आता पडली असतीस ना पावलात. आई अहो प्रसाद, आता तुला खाली यायची काय गरज होती? चल बर, चल रूम मध्ये चल. चल आई, आई मला प्रसादशी बोलायचंय. अगं बाई आधी रूम मध्ये चल आणि आराम कर. चल आधी आई प्लीज मला प्रसादशी बोलायचंय. थोडा मला कुठे प्रसाद? मला त्याच्याशी बोलणं महत्वाचं आहे. प्रसाद नाहीये, तो बाहेर गेलाय. तो आला ना की मी सांगेन त्याला. अगं आधीच डोळे गेलेत बाई तुझे, तर काही जिन्यावर धडपडताना हातपाय पण मोडून घेणार आहेस का? अगं बाई, अगं ऐक माझं, चल रूम मध्ये चल. तो आला ना की मी पाठवेन त्याला. हा पाठवेन, चल 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 ऐक माझं, चल चल. सावकाश पायरे आहेत खाली. सावकाश, हा चल. आई आई प्लीज मला प्रसादची बोलायचंय. आई मला प्रसादची बोलू द्या ना प्लीज. आई मला प्रसाद काय गं तुझ्या सारखा आगाऊपणा चाललाय? प्रसादची बोलायचंय, प्रसादची बोलायचंय. त्याला नाही बोलायचं तुझ्याशी. आणि हे असे पडून मारा मिरायचं काय नाटक करायचं असेल ना, स्वतःच्या बापाच्या घरी जायचं आणि हवं तसं मारायचं. इकडे माझ्या बंगल्यात हे असे तमाशे नको. आई प्लीज असं बोलू नका. आई प्लीज, आई मला प्रसादला भेटायचंय. मला फक्त प्रसादला भेटायचंय. मला काही कळत नाही काय असतो. हरीश आला होता, तो का आला होता इथे? आणि तो आला होता तर प्रसादनी का नाही सांगितलं मला? चांगला माझ्या डोळ्यात औषध टाकत होता, त्यात लगेच बितरला बन. बरोबरच आहे का? काय तेच 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 रचून सांगतेस, काय तेच तेच दळण दळतेस. एकदा सांगितलं ना प्रसादला तुझं थोबाडही बघायचं नाहीये. प्लीज मला मला एकदाच प्रसादशी बोलायचं. एकदाच आई, फक्त एकदाच प्लीज मला त्याच्याशी बोलू द्या. मी आता बोल. आई 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 तुम्ही असं का करताय? का मला प्रसादला भेटू नाही देतात? मी नाही, त्याला तुला भेटायचं नाहीये. त्याला तुझं थोबाडही बघायचं नाहीये, कळलं? मोठी स्वप्न बघत होतीस ना या बंगल्याची मालकीन बनायची, माझ्या पोराला माझ्यापासून तोडणार होतीस ना? आता बघ मी तुझी काय हालत करते ते. अगं तुझे डोळे तर गेलेलेच आहे, परत जर प्रसादच्या वाटेला गेलीस तर तंगड मोडून हातात येईन. मग जा त्याच अवस्थेत तुझ्या बापाच्या घरी. मोठी आहेस तिकडे, तिच्याकडे बघून रडत बसलाच आहे तो. तूही जा त्याच्याकडे बिन पायांची आणि बिन डोळ्यांची, आणि बसा तुम्ही दोघी बहिणी भिका मागत. प्लीज असं करू नका. सोड का प्रसादला भेटायचे. प्लीज सोड. आई नाही प्रसाद. तू शांत हो, सासूबाई बरोबर समजावतील तिला. माझी आई खरंच देवी आहे भाऊजी, खरंच देवी. या तू तुझ्याच डोळ्यांनी पाहिलंस ना आता. हो सगळं विसरून आई तिला वाचवायला धावली, पण तिला कुठे कशाची कदर आहे. तूच बघ, आईच्या बाबतीत मी खरंच चुकलोय भाऊजी. एका चुकीच्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि आईवरती संशय घेतला. माझी मलाच लाज वाटते. अरे हे सासूबाई काय झालं? काय नाही बाबा, समजावलं तिला. शिरलं का काही टाळक्यात तिच्या? काय
तिने आपला एकच घोषा लावलाय, प्रसादला भेटायचंय, मला प्रसादला भेटायचं. तिचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तिला जे वाटत ना ते लगेच घडायला पाहिजे. मी तिला म्हटलं, अगं प्रसाद आता चिडलाय, जरा थांब, त्याला शांत होऊ दे, मग तुम्ही बोला दोघं एकमेकांशी. कसलं काय हो सारखं, आपलं एकच, मला आत्ताच्या आत्ता प्रसादला भेटायचंय, आत्ताच्या आत्ता प्रसादला भेटायचंय, काय करायचं सांग. मला तिच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, कारण आमच्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही. आणि अजूनही जर तिला असं वाटत असेल ना तर मूर्ख आहे ती. हे बाळा एकदम असं टोकाची भूमिका घेऊ नये रे. अरे हे वयच असं असत, ह्याच्यात असं घडू शकत, आपण नाही राग धरायचा मनात. पण मला ना वाईट एकाच गोष्टीच वाटत, तिचं जर हरीश्वर एवढं प्रेम होत तर माझ्या मुलाच्या आयुष्याशी का खेळली ती, का याच्या संसाराची अशी नासाडी केली तिने. साथ जाऊ दे, नको बाबा विचार करू याचा, आपण काहीतरी मार्ग काढू, हा नक्की मार्ग निघणार याच्यात. हा बाळा जा तू वर जा आणि आराम कर, जा थोडा जा. नाही जायचं मला तिथे. बरं बाबा नको जाऊस, माझ्या बेडरूम मध्ये जा आणि थोडा वेळ आराम कर, नंतर ठरवू आपण काय करायचं ते. हा जा जा लेकर, जा जा बाळा. काय चाललं काय तुमचा सासू? तुमची सून वृंदा त्या हरीश मिठीत बघून ती सर्व गुण संपन्न आहे असं तुमचं मत झालंय का? अचानक रंग बदलून तुम्ही डायरेक्ट तिच्याविषयी चांगलं बोलायला लागलात. हो सासूबाई, तुमच्या वयाला न शोभणाऱ्या चपळाईने तिथे गेलात आणि तिला वाचवलं. हा करू नका, अहो ती पडली असती, मेली असती तर बॅटळली असती ना. घबरे काय, अक्कल बिक्कल दिली की नाही तुला? अरे ह्या जिन्यावरून पडून मरायला हा जिना म्हणजे काय दरी वाटली का रे? आणि होती ती कुठे दुसऱ्या पायरीवर, पडली असती तर फार फार तर हात पाय मोडला असता. बस मोडू द्यायचे ना, मग मोडू द्यायचे. बरा आहेस ना तू? अरे हा जो सगळा राडा झालाय ना, तो आधी रुजायला हवा. तो एकदा का रुजला ना की बघ त्याचे असे ना असे कोंब फुटणार, ते कोंब फुटले की मग त्याचं झाड होणार. झाड जगवण्यासाठी आधी त्याला खत पाणी घालावं लागत, ते झाड रुजायच्या ते उपटून दुसरं झाड लावायचं नसत, काही कळतय का? आजच्या विचार करू नको रे, तुला कळलं नाही ना ते स्पष्ट सांग. बघ प्रसादच्या मनात वृंदाबद्दल गैरसमज आहे, त्याला कोंब फुटून त्याचा वृक्ष व्हायला पाहिजे, त्यासाठी त्याला खत पाणी घालायला पाहिजे, हो ना? आत्ता जर समजा तिला अपघात झाला असता तर त्याची सगळी सहानुभूती तिला मिळाली असती, आणि या सहानुभूतीमध्ये त्या गैरसमजाचं सगळं दुःख आपोआप विरून गेलं असतं आणि त्या दोघातलं प्रेम पुन्हा उफाळून असं वर आलं असतं. हे मला होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी धावत गेले. कळलं तुला? यातून माझे दोन फायदे. एक, या सगळ्या गोष्टीतून जे त्यांचं प्रेम पुन्हा उफाळून वर येणार होत, ते प्रेम जन्माला येण्याआधीच मिळ. आणि दुसरं, त्याच्या मनातली आईची प्रतिमा थोर झाली, ज्याची मला नितांत गरज होती. इतके दिवस मनाने लांब गेलेला माझा प्रसाद आता कायमचा माझ्याजवळ नाही. वा सासूबाई वा, एकाच दगडात दोन दोन पक्षी. उगाचच नाही मी तुम्हाला मानत माझी गुरु माऊली तू. हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको. अरे हा तर फक्त पूर्वरंग आहे.
खरं नाटक तर हे आल्यानंतर चालू होणार. आई मला सांगत होत्या की रसादनी मला रेड हँडेड पकडलंय, पण याचा नक्की अर्थ काय आहे? कोणाबरोबर रेड हँडेड पकडलं त्यांनी बाबा मला काहीच कळत नाही. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. प्रसाद कुणी आहे का मला दार उघडा. आई काय ग बाबा, तुम्हीच आहात ना? हो, दिसायला लागलं तुला. वा वा वा, मला ओळखलंस तू. हो नाही म्हणजे अजून अस्पष्टच दिसतंय, पण आधीपेक्षा ठीक आहे. नाही, डॉक्टर म्हणले होते 2-3 दिवसांनी दिसायला लागेल. बर, त्यांनी लिहून दिलेले ड्रॉप्स घालतेस ना डोळ्यात वेळच्या वेळी? हो घालते. पण तुला कोंडून कुणी ठेवलं होतं आतमध्ये आता? काय झालं? वृंदा रडू नकोस, रडू नकोस. तू आत ये, आत ये, आत ये, बसून सांग मला. ये सावकाश. बस, आणि न रडता सांग काय झालं. बाबा खर तर माझ मलाच कळत नाही काय झालंय. म्हणजे बाबा मगाशी माझा फोन वाजला, मला नीट दिसत नव्हतं म्हणून मी प्रसादला फोन घ्यायला सांगितलं. तो हरीशचा फोन होता. काय माहित हरीशने कशासाठी फोन केला, पण खरं तर त्याच चूक. काय गरज होती मला फोन करायची? उगीच त्याच्यामुळे प्रसाद माझ्यावर चिडला आणि फाटलट करून निघून गेला. म्हणजे प्रसादनी तुला कोंडलं का काय? नाही बाबा, त्याच्यानंतर प्रसाद परत आला. तेव्हा मी त्याला सांगितलं की माझे डोळे चुरचुरत आहेत, मग मला औषध घालून दे. त्यांनी मला औषधही घालून दिलं बाबा. तेव्हा मी त्याला समजावत होते की माझं फक्त त्याच्यावर प्रेम, तो सोडून दुसरं कोणीही नकोय मला. तर त्याच्यावर अचानक चिडला तो. का? हेच तर कळत नाही ना बाबा. तेव्हा हरीश आला होता की काय मला नाही माहित, खूप पाचाबाची झाली एवढं नक्की. बाबा आई मला सांगत होत्या की रसादनी मला रेड हँडेड पकडलंय, पण याचा नक्की अर्थ काय आहे? कोणाबरोबर रेड हँडेड पकडलं त्यांनी बाबा मला काहीच कळत नाही. बाबा हरीश जर इथे आला असता तर तो मला भेटला असता, माझ्याशी बोलला असता, तेव्हा मीच त्याला सांगितलं असतं की तू इथून निघून जा आणि परत कधी इथे येऊ नकोस. पण नक्की काय झालं मला काहीच कळत नाहीये बाबा. सर त्यावरून पुन्हा माझ्यावर रागवलं. ठीक, मी बघतो काय ते, पण तू औषध घे वेळच्या वेळी, कळलं? हो बाबा. मला प्रसादशी बोलायचंय. तू काय कुठं पळून जाणार आहे का? हा, पण तू आधी बरी हो. हे बघ, अशी सारखी रडायला लागलीस आणि डोळ्यातनं पाणी काढायला लागलीस ना, तर डोळे आणखीन खराब होतील. कळलं? दावणीला बांधल्यासारखा घेऊन येईन त्याला मी. जेवलीस का तू? नाही बाबा, सगळे मला कोंडून निघून गेले. ठीक आहे, तू बस, मी जेवण घेऊन येतो. बस, आणि मी आणि प्रसादलाही घेऊन येतो. बस. काही काळात इतका लांब गेला होतास तू माझ्यापासून. दिशाभूल करण्यात आली होती. माझ्या नजरेसमोर चुकीच्या गोष्टी आणल्या जात होत्या, पण आता नाही. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. अजून भात आणू बाळा. पोट भरलं माझं. किती दिवसांनी भरवलं रे बाळा. मधल्या काही काळात इतका लांब गेला होतास तू माझ्यापासून. दिशाभूल करण्यात आली होती.
माझ्या नजरेसमोर चुकीच्या गोष्टी आणल्या जात होत्या, पण आता नाही. आता माझे डोळे उघडले. देवच पावला. नाहीतर त्या हडळीने तुझ्या भोळेपणाचा अजून किती गैरफायदा घेतला असताना कोणास ठाऊक. मी तिला कधीच माफ करणार नाही आई, आता कधीच नाही. अगं केवढा विश्वास होता माझा तिच्यावरती, पण तिने आज माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूम मध्ये त्याच्याबरोबर मी रागाने त्याला तिचा यार म्हणायचो, पण तरी मला कुठेतरी वाटायचं की मी चुकत असतो. वृंदा असं कधीही करणार नाही. म्हणून जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना, ते पाहून माझी खात्रीच पडली. दिल्या घरी